वेलकम टू ऑस्ट्रिया। आमच्या युरोप ट्रिपमधला मला सगळ्यात भावलेला देश। सृष्टी सौंदर्याचा उच्चांक, धरतीवरील स्वर्ग अशा ह्याला दिलेल्या उपमा अगदी तंतोतंत खरा करणारा। रात्री खूप उशिरा आम्ही जर्मनीमधून ऑस्ट्रियातील इन्स्ब्रुक या गावात आलो। रात्रीचे 9:30 झाले होते। रात्रीच्या अंधारात फक्त एवढेच समजत होते की वळणावळणाच्या रस्त्याने आपण उंचावर चाललो आहोत। खाली इन्स्ब्रुक गावातील लुकलुकणारे दिवे आणि वरती गडद निळे आकाश फक्त एवढेच दिसत होते। हॉटेलच्या रिसेप्शनवर आमच्या नावाच्या किल्ल्या ठेवल्या होत्या, त्या आमच्या आम्हीच घेऊन चेक इन केले। जेवण करून झोपायला रात्रीचे 12 वाजले। तर ह्या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मी सकाळी तशी आरामातच उठले, सवयीने खिडकीचे पडदे उघडले आणि बाल्कनीचे दार उघडून बाहेर आले आणि समोर दिसले हे अप्रतिम दृश्य। भान हरपून ते निसर्ग सौंदर्य मी कितीतरी वेळ बघतच बसले। काल रात्रीच्या त्या अंधारामध्ये आपल्या शेजारी एवढं काही सुंदर आहे याची पुसटशी कल्पना आली नव्हती। डाव्या बाजूने गावातून जाणारा एक रस्ता होता आणि त्याच्या बाजूने उतरत्या छपरांची कौलारू लाकडी टुमदार घरे होती। जिथवर नजर लांब जात होती तिथे चहूबाजूंनी उंच पर्वत दिसत होते आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरा मुकुट घातल्याप्रमाणे बर्फाने आच्छादन केले होते। त्याच्या मागे आकाशाच्या निळाईवर मधून मधून पांढरे शुभ्र ढगांचे गुच्छ होते। पर्वताच्या पायथ्यापर्यंत हिरवीगार कुरणे पसरली होती। त्यात अधेमध्ये छोटी पिवळी फुलेही उमलली होती। पर्वताच्या पायथ्याशी पायांची झाडे होती। बरं, त्यात पण कुरणाचा, झाडाचा, पर्वतावरील झाडांचा, प्रत्येकाचा आपला असा एक वेगळाच हिरवा रंग होता। नंतर पुढे 3 दिवस ऑस्ट्रियामध्ये ही अशी आणि ह्यापेक्षा कितीतरी सुंदर अनेक दृश्ये सबंध ऑस्ट्रियावर पाहायला मिळाली। पण म्हणतात ना, पहिली बार एक ही बार आता आहे, त्याप्रमाणे ऑस्ट्रियाचे हे पहिले दर्शन अगदी खास आठवणीत राहिले। इन्स्ब्रुक हे ऑस्ट्रियामधील 5व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे। ऑस्ट्रियाच्या पश्चिमेकडे असलेले हे गाव आल्प्सच्या पर्वतरांगांनी वेढलेले विंटर स्पोर्ट्सचे खास आकर्षण आहे। इथून इन नावाची नदी वाहते। आम्ही इथून साल्झबर्गला जायला निघालो आणि वाटेत आम्हाला बघायचे होते स्वारोस्की क्रिस्टल वर्ल्ड। स्वारोस्कीच्या जगभरात अनेक शाखा आहेत। हे त्याच्या प्रामुख्याने क्रिस्टल ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे। 1895 डॅनियल स्वारोस्कीने ही कंपनी चालू केली। तेव्हा त्याची इच्छा अशी होती की सर्वसामान्यांना परवडणारे डायमंडचे दागिने बनवावे। तेव्हा त्याने लेड ग्लासपासून बनवलेले, म्हणजे खरं तर काचेचेच पण अतिशय सुपरफाईन असे पैलू पाडण्याच्या त्याच्या टेक्नॉलॉजीमुळे अगदी हुबेहूब हिऱ्यांसारखे दिसणारे क्रिस्टलचे दागिने बनवले। हॉटेलपासून निघाल्यावर 10 मिनिटातच लांबूनच आम्हाला स्वारोस्की लिहिलेली मोठी अक्षरे दिसली। आज जाऊन तिकीट्स घेतली। इथे तिकिटांबरोबरच दरवेळी एक मॅप देतात, त्यामुळे आज जाऊन आपल्याला काय काय बघायचे आहे ते आधीच ठरवता येते। आत गेल्यावर आमचे स्वागत केले ते खूप सुंदर द जायंट या एंट्रन्सने। हा एक फेमस फोटो स्टॉप आहे। या हिरव्या टेकडीच्या खाली 16 चेंबर्स आहेत आणि ह्या चेंबर्सनाच म्हणतात चेंबर ऑफ वंडर्स। स्वारोस्की क्रिस्टलचा वापर करून इथे अतिशय सुंदर अशा विविध कलाकृती वेगवेगळ्या आर्टिस्टनी बनवलेल्या आहेत। इथल्या प्रत्येक चेंबरची थीम वेगळी आहे, प्रत्येकाची रचना ही वेगळी आहे आणि प्रत्येक पाहणाऱ्याने त्याचे करायचे इंटरप्रिटेशन सुद्धा वेगळे आहे। हे सगळं पाहून आम्ही सगळ्यात शेवटी पोचलो ते ह्या ज्वेलरीची विक्री करणाऱ्या शोरूममध्ये। इथे अतिशय अप्रतिम असे वेगवेगळे दागिने, घड्याळे विक्रीस होती। या म्युझियमशिवाय इथे बघण्यासारखे आहे ते क्रिस्टल क्लाउड आणि मिरर पूल। क्रिस्टल क्लाउडमध्ये 8 लाख क्रिस्टलचा वापर केलेला आहे आणि ह्या क्लाउड्सवर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो आणि त्याचे जेव्हा पाण्यात प्रतिबिंब पडते तेव्हा हजारो चांदण्या लखलखत आहेत असे वाटते। अतिशय अप्रतिम असे हे म्युझियम आहे। ऑस्ट्रियाला आल्यावर अगदी आवर्जून पाहण्यासारखे। लांबवर पसरलेली हिरवीगार कुरणे, त्यांना वेढून असलेल्या बर्फाच्छादित आल्प्सच्या पर्वतरांगा, उतरत्या छपरांची लाकडी घरे, अधूनमधून दर्शन देणारी निळीशार लेक्स,
हे ऑस्ट्रियन लँडस्केपचे वैशिष्ट्य आहे. हे असे नजारे वळणावळणावर बघत स्वरोस्की बघून झाल्यावर आम्ही साल्सबर्गच्या दिशेने निघालो. आजचा आमचा मुक्काम हॉलस्टॅड जवळील एका गावामध्ये होता. हे गाव छोटेसे शांत आणि खूप सिनिक होते. इथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले. जवळच एक बाग होती, शाळा पण होती, बाजूला राहती घरे होती आणि हॉटेलच्या बाल्कनीतून त्या आल्प्सचे दर्शन घडतच होते. आमचे हॉटेल तुमजली टुमदार घरासारखे होते. चेक इन करून आम्ही लगेचच हॉलस्टॅटला जायला निघालो. 10-15 मिनिटाच्या ड्राईव्हनंतर हॉलस्टॅट आले. खूप सुंदर रस्ता होता. मोठ्या हॉलस्टॅट लेकच्या शेजारी बसलेले हे हॉलस्टॅट गाव टुरिस्टचे एक आवडते डेस्टिनेशन आहे. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेले आहे. लेकपाशी पोचलो तेव्हा परत एकदा स्वप्नातल्या गावात आल्यासारखे वाटले. अथांग असे निळेशार पाणी असणारे ते लेक, त्याच्या मागे भव्य दिव्य असे भासणारे पर्वत, त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि अशा बॅकड्रॉपवर बसलेले हे राखाडी छपरांचे गाव अगदी पिक्चर परफेक्ट म्हणावे असे. लेकच्या डाव्या बाजूंनी मस्त झोकदार वळण घेत एक रस्ता जात होता. त्या वाटेने आम्ही चालू लागलो. रस्त्याच्या उजव्या हाताला लेक, तर डावीकडे डोंगरावर वर वर चढत जाणारी घरे आणि अनेक शॉप्स आणि कॅफेज होते. तो निवांतपणा, ती शांतता, ती निसर्गाची भव्यता मनात हळूहळू झिरपवत आम्ही लेकच्या कडेने कितीतरी वेळ चालत राहिलो. त्या गार हवेत कॅफेतून मधूनच येणारा तो कॉफी बीन्सचा वास अगदी मनाला तरतरी देत होता. संध्याकाळचे 7:30 वाजले होते तरी उजेड भरपूर होता. तेव्हा आम्ही अशाच एका रेस्टो कम कॅफेमध्ये गेलो आणि तिथे पहिल्यांदाच एक वेगळीच वाईन पिली. त्याला ग्लू वाईन असं म्हणतात. ही दालचिनी फ्लेवरची गरम वाफाळती वाईन होती. हॉलस्टॅट या गावाला निसर्गाची अजून एक देणगी लाभली आहे. ती म्हणजे इथल्या पर्वतात असलेले मिठाचे साठे. सुमारे 7,000 वर्षांपूर्वी इथे मिठाचे साठे सापडले. जगातील सगळ्यात जुनी आणि अजून चालू असलेली सॉल्ट माईन आहे ही. आणि ह्या सॉल्ट माईनची एक छानशी टूर पण आहे. पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आमची ही टूर मिस झाली. पण ही मिठाची खाण नक्कीच बघण्यासारखी आहे. त्याच्या जवळच एक स्कायवॉकही आहे आणि ह्याच्यावरून हॉलस्टॅट गावाचे एक अप्रतिम दृश्य दिसते. श्वास रोखून बघायला लावणारा हा पॉइंट नॉट टू मिस या यादीत आहे. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो. गावातल्या मुख्य चौकात पोचलो तेव्हा तिथे एक छोटे भाजी मार्केट दिसले. उत्सुकतेपोटी आम्ही पण मग तिथे जरा फेरफटका मारला. तिथे अनेक स्टॉल्स दिसले. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, ब्रोकोली अशा आपल्या इथे मिळतात अशा ताज्या भाज्या होत्या. आणि फ्रेश ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ॲपल्स, केळी, ड्रायफ्रूट्स वगैरेही विक्रीस होती. फूड ट्रकसारख्या गाडीमध्ये कोल्ड स्टोरेजचे फूड आयटम्स म्हणजेच अनेक प्रकारचे फिश, मीट, सॉसेजेस होते. रंगीबेरंगी अंडी आणि विविध प्रकारचे ब्रेड्सही होते. पुढे चालत गेल्यावर एका चर्चच्या बाजूलाच गुलाबी फुलांनी लगडलेले सुंदर चेरी ब्लॉसमचे झाडही दिसले. ऑस्ट्रिया हा देश इतका सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य जपण्याचाच नाही तर ते वृद्धिंगत करण्याचाही प्रयत्न इथला प्रत्येक जण करत असतो. मस्त तासाभराचा फेरफटका मारून आम्ही हॉटेलवर परत आलो आणि ब्रेकफास्टला गेलो. ब्रेकफास्ट हॉल अतिशय छोटा पण सुंदर सजवलेला होता. आज प्रथमच एवढ्या दिवसात स्क्रॅम्बल्ड एग ऑमलेटचा ऑप्शन होता. इथला ब्रेकफास्ट जनरली कोल्ड ब्रेकफास्टच असतो. पण आज आम्हाला ड्रायफ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स, सिरियल्स, मफिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स, फ्लेवर्ड चीज, फ्लेवर्ड योगर्ट, सॅलेड्स, फ्रेश फ्रूट ज्यूस असा अगदी शाही ब्रेकफास्ट होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय अप्रतिम कॉफी होती. ब्रेकफास्ट करून आवरून आम्ही इथून निघालो ते जवळच असलेल्या रोडेलबानला म्हणजेच एका ॲडव्हेंचर राईडला. जवळजवळ आपल्या पुण्यातल्या पर्वतीच्या उंची एवढ्या टेकडीवरून जमिनीलगत असलेल्या वळणावळणाच्या ट्रॅकवरून आपण घसरत खाली येतो आणि खाली येताना समोर दिसते ते अप्रतिम निसर्ग सौंदर्य.
एखाद्या रोलर कोस्टर राईड प्रमाणेच ही राईड असते. याच ट्रॅकवरून आपल्याला उलटे खेचून वर पर्वताच्या टोकावर घेऊन जातात. उलटे यासाठी की आपण खाली असलेले लेक आणि त्याच्या समोर असलेले पर्वत ह्याच्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत जावे. पहिली राईड जरा घाबरतच गेली, पण मग दुसरी करताना मस्त व्हिडिओ शूटिंग पण केले. ह्यानंतर आम्ही निघालो ते सॅल्सबर्ग सिटीकडे. पावलो पावली सृष्टी सौंदर्य डोळ्यांना, तर गाडीतल्या स्पीकर्सवर लावलेले लताबाई आणि किशोर कुमारचे सूर कानांना अगदी तृप्त करत होते. साधारण तासभरात सॅल्सबर्ग आले. तोपर्यंत दुपारचा 1 वाजला होता. पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून आम्ही हॉप ऑन हॉप ऑफच्या बसच्या स्टॉपवर गेलो. बसच्या तिकिटाबरोबरच त्याच्या स्टॉप्सचा एक मॅपही मिळाला. कुठल्याही नवीन शहरात फिरण्यासाठी हॉप ऑन हॉप ऑफ हा एक उत्तम पर्याय आहे. ह्या बसेस त्यांच्या ठराविक मार्गांवरनं सतत फिरत असतात आणि त्या मार्गावरील ठरलेल्या प्रेक्षणीय स्थळाच्या स्टॉपपाशी आपल्याला उतरवतात किंवा घेतात. प्रत्येक सीटला एक हेडफोन दिलेला असतो आणि त्यात आजूबाजूला दिसणाऱ्या परिसराची कॉमेंट्री चालू असते. त्यामुळे बसमध्ये बसल्या जागीच आपल्याला त्या सिटीबद्दलची खूप माहिती मिळते. त्यात अनेक भाषांचाही पर्याय असतो. आपल्याला हवी ती भाषा आपण निवडू शकतो. सॅल्सबर्ग हे ऑस्ट्रियामधील 4th क्रमांकाचे मोठे शहर आहे. ह्याच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय सिनिक लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर अजून 2 मुख्य कारणांसाठी ओळखले जाते. ते म्हणजे 18व्या शतकातील कंपोजर मोझार्ट याचे हे जन्मस्थान आहे आणि 20व्या शतकातील अतिशय फेमस झालेल्या म्युझिकल मूव्ही द साऊंड ऑफ म्युझिक ह्याचंही सगळं शूटिंग हे याच परिसरात झालेलं आहे. तर मॅपमधून आम्ही प्रथम जाण्यासाठी निवडले ते हेलब्रुन पॅलेस. अर्ध्या तासात हेलब्रुन पॅलेसला पोचलो. हा पॅलेस 1612 ते 1619 आर्च बिशप मार्कस सिटिकस याने स्वतःच्या मनोरंजनासाठी बांधला. हा पॅलेस इथल्या ट्रिक फाउंटनसाठी टुरिस्टमध्ये खूप लोकप्रिय आहे. मार्कस सिटिकस या राजाला उत्तम विनोदबुद्धी होती आणि आलेल्या पाहुण्यांची गंमत करून त्यांची मजा पाहायच्या या इच्छेतून त्यांनी ह्या ट्रिक फाउंटनची रचना केली. तेथील गाईडने पण तेवढ्याच मिश्किलपणे आमच्यावर ह्या सर्व ट्रिक्स वापरत त्या परिसराची एक छान सफर घडवली. तो ह्या एरियातून आम्हाला फिरवत असताना चालता चालता अचानकपणे पाण्याचे फवारे आमच्या अंगावर उडायचे. म्हणजे तोच ते पूर्वीचे हिडन मेकॅनिझम वगैरे वापरून आमच्या नकळत ते चालू करून ते पाणी उडवायचा. आणि मग अचानक झालेल्या या पाण्याच्या माऱ्याने जी काही पळापळ होऊन लोकांची तारांब उडायची ना, ती पाहायला खूप मजा यायची. न भिजलेले लोक भिजलेल्या लोकांकडे पाहून हसायचे, तोपर्यंत कुठून तरी पाणी उडून तेही भिजायचे. इथे एक दगडी डायनिंग टेबल आहे. त्यातली राजाची सीट सोडल्यास गेस्टच्या सर्व सीट्सच्या खाली पाण्याचे पाईप्स आहेत. जेवायला आलेल्या पाहुण्यांची अशी गंमत करायला राजाला फार आवडायचे. याशिवाय पाण्यावर ऑपरेटेड अनेक छोटे मोठे आविष्कार इथे आहेत. ते पाहायला खरंच खूप गंमत येते. एक पाण्यावर ऑपरेटेड म्युझिक प्लेईंग मेकॅनिकल थिएटर पण इथे आहे. त्यात 200 छोट्या छोट्या हलत्या प्रतिकृती म्हणजेच भावल्या वेगवेगळे व्यवसायाचे सादरीकरण करतात. 2 कासवे समोरासमोर ठेवली आहेत आणि एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात पाण्याची धार सोडली आहे. पण नक्की कोणत्या कासवाच्या तोंडातून ही धार सोडली आहे हे खूप बघितले तरी कळतच नाही. शेवटी जेव्हा गाईडने मध्ये हात घालून तो फवारा थांबवला तेव्हा कळले की नक्की कुठल्या कासवाच्या तोंडातून ते पाणी पडतंय. अशी धमाल मस्तीची टूर करून शेवटी आम्ही राजवाड्यापाशी आलो. मग पॅलेसची हेडफोन लावून टूर केली आणि मग परत बस स्टॉपवर आलो. नेक्स्ट स्टॉप मोझार्ट रेसिडेन्सला घेतला. इथे मोझार्टची फॅमिली 1773 राहायची. आता ते एका म्युझियममध्ये रूपांतरित केलेले आहे. स्वतः मोझार्ट इथे 1781 राहत होता. परत रस्त्याने चालत चालत पार्किंगपाशी आलो आणि हॉलस्टॅट जवळच्या आमच्या गावाकडे जायला निघालो. तर अशा रीतीने सॅल्सबर्ग सिटीची छोटीशी टूर करून दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिएन्नाला जायला निघालो. व्हिएन्ना हे ऑस्ट्रियाचे कॅपिटल असून सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर इथल्या इम्पिरियल पॅलेसेससाठी प्रसिद्ध आहे. पण कॅपिटल सिटी असल्यामुळे आम्हाला इथे बरेचसे मॉडर्न आर्किटेक्चर पण दिसले. व्हिएन्नाची आमची ही भेट तशी धावतीच झाली, कारण आम्हाला इथून पुढे बुडापेस्टला वेळेत पोचायचे होते. जसजसे बुडापेस्ट जवळ येऊ लागले तसतसे ऑस्ट्रियाचे अद्भुत निसर्ग सौंदर्य कमी कमी होऊन
काहीसा रुक्ष प्रदेश चालू झाला आणि मग मात्र मी डोळे बंद करून ऑस्ट्रियात घालवलेल्या त्या मागच्या दोन सुंदर दिवसांची उजळणी परत परत करत राहिले. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण जर ह्या स्थळांना भेटी दिल्या असतील तर तुमचेही त्याबाबतचे अनुभव जरूर शेअर करा. तर भेटूया पुढच्या प्रवासात एका नवीन डेस्टिनेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय.